नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कलादालन चॅनेलवर आज आपण कोलाजपासून चित्र निर्मिती करणार आहोत. आपण कोलाजसाठी छत्री हा घटक निवडलेला आहे. सुरुवातीला आपण 9 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन एक अर्धवर्तुळ काढलेलं आहे. या अर्धवर्तुळाच्या सहाय्याने आपण छत्रीचा आकार काढणार आहोत. छत्रीचा आकार काढून झाला की त्यामध्ये आपण वेगवेगळ्या रंगाचे कागद चिटकवून रंगीत, सुंदर आणि आकर्षक अशी छत्री कोलाज चित्राच्या सहाय्याने तयार करणार आहोत. छत्रीचे चित्र काढून झाल्यानंतर आपण काळ्या रंगाच्या स्केच पेनने चित्राला आउटलाईन करणार आहोत. चित्रामध्ये कागद चिटकवण्यासाठी आपण वॉटर कलरच्या डिशमध्ये फेविकॉल आणि पाणी एकत्र करून त्याचा द्रव तयार करणार आहोत आणि त्याच्या सहाय्याने चित्रामध्ये रंगीत कागद चिटकवणार आहोत. प्रथम आपण लाल रंगाच्या कागदाचे तुकडे घेतलेले आहेत. हे लाल रंगाच्या कागदाचे तुकडे आपण छत्रीच्या एका भागामध्ये चिटकवणार आहोत. असे 5 वेगवेगळे रंग घेऊन छत्रीच्या त्या त्या भागामध्ये हे रंगीत कागदांचे तुकडे चिटकवून आपण छत्री तयार करणार आहोत. रंगीत कागदाचे तुकडे चिटकवण्यासाठी आपण कटरचा वापर करतो आहोत. कटरच्या टोकदार टोकाने कागदाला टोचले तर कागद कटरच्या सहाय्याने उचलला जातो आणि उचललेला कागद आपल्याला व्यवस्थित चित्रामध्ये चिटकवता येतो.